कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास 5 महिन्यांपासून मंदिरे धार्मिक स्थळ बंद आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळ खुली करावीत यासाठी आज भाजपाचं राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरू आहे. मुंबई, शिर्डी, पुणे, नागपूरमध्येही घंटानाद आंदोलन करत मंदिर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. आज सकाळी गांधी चौक येथे हनुमान मंदिर जवळ भाजपातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. या घंटानाद आंदोलनात डॉक्टर राजीव पोदार, सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा, मोरेश्वर यावलकर, महामंत्री भाजपा रामराव मुवाडे, नगरविकास आघाडी महामंत्री नागपूर विजयबाबू देशमुख, मदार मंगळे यांची उपस्थिती होती व आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिरे अथवा धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरे उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले. सरकारला जाग यावी यासाठी घंटानाद आंदोलन डमरुणात करण्यात येत असून दार उघडा उद्धवा दार उघडा अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. राज्य सरकार मॉल्स दारूची दुकाने उघडू शकतात, मग मंदिरे का उघडली जात नाही? पुजारी मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांचा राज्य सरकारने विचार केला आहे का? असा सवाल भाजपातर्फे केला आहे. पियुष झुंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.